मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जर कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कुटुंबे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी मातकुळीकडे आहे, माझ्या ताईच्या प्लॉटला आलो आहे, आणि ताईला सर्वजण ओळखतातच, विद्याताई जरे यांच्या प्लॉटमध्ये अजय जरे देखील माझ्यासोबत आहेत। तर आता हा यांचा प्लॉट ऑलरेडी तुम्हाला मी 3-4 व्हिडिओमधून दाखवलेला आहेच। तर या सीझनमध्ये यावेळेस तुम्हाला किती प्रॉफिट झाला, किती खर्च झाला याचासुद्धा थोडा आढावा त्या ताईने सांगावा असं वाटतं आहे मला। आणि सध्या त्यांच्या प्लॉटची अवस्था काय आणि काही अडचणी असतील तर त्याही सांगाव्यात, तर त्याही थोडंसं माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार आपण सॉल्व्ह करायच्या ठिकाणी प्रयत्न करूयात। तर ताई तुमचा परिचय द्या, परिचय तो लोकांना लोक ऑलरेडी महाराष्ट्र तुम्हाला ओळखतच आहे, तरी पण तुमचा परिचय द्या आणि आपण प्लॉटबद्दल बोलूयात। आणि तुम्हाला जर सांगितलं मी ती खर्च आणि प्रॉफिट है ना, खर्च आणि आलेला पैसा याचा लेखाजोखा ठेवायला सांगितलं होतं मी तुम्हाला। नाही ना, पण आपण तुम्ही नाही ठेवलं ना, तुम्ही ऐकत नाही। काय करतोय, तुमचं मी म्हणत असं म्हणणं आहे की जर ते ठेवलं ना तर शेतकरी माणसाच्या डोक्याला पर घेऊन जाईल। असं म्हणजे काय झालं, तुम्ही काय त्याला काय लेखाजोखा ठेवू नका म्हणता, काय हिशोब ठेवायचा, काय हिशोब ठेवायची गरज नाही। एक वर्ष काय झालं ह्याच राहणार, कांदा लावला होता तेव्हा सगळा, म्हणजे मी पहिला स्टार्टिंग पासून सगळा खर्च लिहून ठेवला होता, आणि जेव्हा नंतर कांद्याच्या पैशाला हिशोब काढला तर पैशापेक्षा जो खर्च झाला त्याच्यापेक्षा 1000 रुपये पट्टी कमी आली होती। मग तेव्हापासून हे मला अजिबात हिशोब ठेवत जायचं नाही, त्याच्यामुळे आपल्या डोक्याला जास्त ताण होतो। कांद्याने डोळ्यात पाणी आणलं होतं, डोळ्यात पाणी आलं, शेवग्याने आणलं डोळ्यात पाणी, नाही शेवगा तर सगळं व्यवस्थित होत, शेवग्याने मग याचा लेखाजोखा ठेवा, तुम्ही असं काय चुकीच्या गोष्टी का शिकवता ताईला आमच्या, लेखाजोखा ठेवायला पाहिजे। कांद्याच्या जेवण तुम्हाला हे तर लक्षात आलं नाही, कांदा आपल्याला परवडला नाही हे लक्षात आलं, नंतरच्या बारीक सारी गोष्टी काय लक्षात येतात की आपल्याला खर्च कुठं नेमकं जास्त झाला, कोणत्या खतामध्ये जास्त खर्च झाला, तो खर्च कसा कमी करायचा यावर आपला ऍक्शन प्लॅन करता येतो। शेवग्यामध्ये जर तुम्ही लक्षात आलं असेल तुम्हाला की समजा मी 1 लाख रुपये कमवलेत, माझा 50,000 रुपये खर्च झालाय, 50,000 रुपये माझा प्रॉफिट झाले, तर 50,000 रुपये जो माझा खर्च झालाय तो खर्च नेमका कोणत्या गोष्टीवर जास्त झालाय, 50,000 पैकी जास्त खर्च तर आपला थोडस असं ह्याच्यावर, नाही नाही मी काय सांगतो, तो 50,000 पैकी जास्त खर्च जे आयटमवर झालाय तो आयटम आपण कमी करू शकतो, तो जे गोष्टी वापरली ती गोष्टी कमी कशी करायची याचा विचार करू शकतो आपण। बरोबर है ना, म्हणजे कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगचा फॅक्टरी असतात ना, कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कमी करतात विंडो मार्जिन वाढवण्यासाठी, म्हणजे प्रॉफिट वाढवण्यासाठी, मार्जिन ऑफ विंडो है ना, विंडो ऑफ मार्जिन होतो आपण त्याला, तर ते मार्जिन वाढवण्यासाठी कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन बनवण्याचा खर्च कमी केला जातो। तसं शेतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जे खतं किंवा इतर गोष्टी वापरतो इन्व्हेस्टमेंट करतो ती कशी कमीत कमी करावं, जेणेकरून 10 रुपये 15 रुपयाने सुद्धा आपल्याला प्रॉफिट शेवगा परवडला पाहिजे, याच्यासाठी हिशोब महत्वाचा असतो। तुम्ही प्लीज माझा ऐका आणि हिशोब ठेवायला चालू करा। आणि हे लॉकडाऊनमुळे तर काय होतं, आता जेव्हा आपल्याला पैसे आता म्हणजे न काय करता जेव्हा शेवगा येतोय त्यावेळेस तर लॉकडाऊन पडतं, गेल्या वर्षी पण तसंच झालं आणि ह्या वर्षी पण तसंच झालंय, हे खरंच दुःख आहे, कारण जे नवीन शेवगा शेतकरी आहेत त्यांना असे अनुभव आले ते की शेवगा लागला 15 रुपये पावशेर शेवगा चालू आहे असा, आणि आपल्याकडून घ्यायला 10-15-20 रुपयाच्या आतमध्ये किलो, आणि 15 रुपये पावशेर आहे गिरायकांना घ्यायला, आताच फोन आला होता भावाचा तर ते म्हणलं 15 रुपये पावशेर आहे घ्यायला, ते पण शिळ आहे, पण आपल्याकडून घ्यायला किती कमी आहे त्याचं, आणि बोर घेतल्याचा फायदा पण झाला कारण की असा भरपूर माल आहे आपल्या झाडांवर। हा जो माल आहे ना मित्रांनो, हा जो हे नवीन सेटिंग झालेला आहे, हे नवीन सेटिंग होत आहे, हे जे हा जो माल आहे याला कमीत कमी 30-35 दिवस लागतील माल, अजून माल तयार व्हायला, तोपर्यंत रेट वाढलेला असणार आहे, ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे।
आणि अजून नवीन ह्या ज्या फांद्या निघल्यात ना अशा ते आता नवीन ह्याला सगळ्याला फुलकळी पण आली ना प्रत्येकाला. हे काही दिसते तुमच्या आताकडे सेटिंग दिसते मला इथे पुष्कळशी अशी सेटिंग नवीन सेटिंग होताना दिसते. चालवे फुलं भरपूर परवा दिवशी ही सुद्धा सेटिंग आहे आणि सध्या देखील पाऊस पडलेला आहे. आजही पाऊस पडलेला आहे. अशी मस्त सेटिंग या ठिकाणी झालेली आहे. तर तुम्हाला जरी आतापर्यंत जो काही माल गेलाय तुमचा त्याचे जे काय तुम्हाला पैसे झाले त्याच्यापेक्षा जास्त पैसा हा माल कमवून देणार आहे. छाटणी करायचा गेल्या वेळेस आपण मे मध्येच केली ती 15 तारखेच्या नंतर. आता छाटणी करायचं मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देणार नाही. कमीत कमी 1.5 महिने तरी 1 ते 1.5 महिन्यात छाटणी करायची नाही, कटिंग करायची नाही. कारण हा माल अगोदर इनकॅश करूयात ना, याचे पैसे तयार करून घेऊयात, नंतर छाटणी आपण पाहूया त्यावेळेस कशी करायची. आणि नवीन फुटवे पण आता पाणी असल्यामुळे बरेच निघले, त्याला फुलाचे पण झुमके निघायला लागले. जेवढा शेंडा कट कर तेवढं त्याला फुल निघतंय. आणि ते काय महाग. तुम्ही जवळ जवळ आवाज येईल. तुमचा परिचय आहे? परिचय नाही दिला तुम्ही अजून. मी विद्या अजय जरे, राहणार मातकुळी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आणि असा प्लॉट आहे. आता हे नवीन शेंगा पण आहेत. बोर घेतलेल्याच मला घेताना वाटत होतं घ्यावा का नाही घ्यावा का नाही, काय करावा, 50-60 हजार जाणार आहेत. पण त्याचा फायदा दिसतोय. नवीन बोर घेतलाय तुम्ही? केला होता तुम्ही? म्हणजे शेवग्यासाठी बोर घेतलाय ना आपण. आता किती रुपये खर्च झाला? 50 हजार सगळं पहिलं असून 50 हजार गेले. पाणी लागले? हा पाणी चांगलं लागलं. 50 हजार दिसते ना. आता बरच असं हिरवा पण झालाय. अजून शेंगा पण अशा बरच आहेत ना आता झाडा. तुम्ही पण आनंदी आहात, शेवगा पण आनंदी दिसतोय मला. कारण या एकाच झाडाला शेंगा वाढलेल्या आहेत. या बिया त्या तयार करणार आहेत. जसं आपण मागं पाडतो इथं बघा, हे दाखवू शकते मागची. याच झाडाला हे सेम झाड आहे. याच झाडाला हे शेंगा वाढलेल्या देखील आहेत. या बियाने तयार होत आहेत. आणि शिवाय या ठिकाणी हे शेंग तोडायला देखील आलेली आहे. त्याच्याच बाजूला ही नवीन माल सेटिंग दिसत झालेली आहे. तिन्ही स्टेजला एका झाडाला तिन्ही स्टेज दिसते आपल्याला. बोला, फुलकळी पण चालू. ही नवीन फुलकळी देखील या ठिकाणी दिसते आपल्याला. इथे देखील आहे फुलकळी. ही दुसऱ्या झाडाची फांदी आहे पण तरी या ठिकाणी फुलकळी आहे. इथं फुलकळी आहे. हे शेंगा जर आहेत ना तर ह्याला हे पण नवीन सेटिंग तलवारच्या आकारे सेटिंग या ठिकाणी दिसते आपल्याला. शेंग तोडायला आलेली बियाची पण शेंग आहे. तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे यांचा आता बिया पण तयार होणार आहेत, शेंगा पण मार्केटला जाणार आहेत आणि भविष्यात देखील हा माल तयार होणार आहे यांचा. गुड. आणि फुलकळी म्हणजे आता बरोबर ह्याला जवळ आता फुलकळी आता हे संपुष्टीत पर्यंत येणारच आहे ना का नाही. हे फुलकळी हे सेटिंग सगळं तरी पाऊस आणि भरपूर गळाले तरी आता हे तर पडणार नाही. हे कस का जमवलं तुम्ही? म्हणजे आता काय केलंय दादा, पाणी दिलं आणि खत खुरपण पण 2-3 वेळेस. आता पण त्याची खुरपण चालू आहे. अच्छा. 2-3 वेळेस पाणी पण दिलं. आणि पाणी आपण काय करतो आता रात्रभर सारखी मोटर चालू आहे. म्हणजे बोर घेतल्यामुळे आता आपण ह्याला खर्च काहीच केलं नाही. दुसरा फक्त फवारणी करते 10-15 दिवसातून 9 अंशी किंवा मोनोक्रोटोफाची अशी फवारणी घेते, बाकीच काहीच नाही करत. आणि हे शेंडा स्टॉप केलं का नाही की लगेच ह्याला फुलकळी हे होती. लेट झाले आपल्याला फक्त फवारणीचं पावसामुळे. बरं का, पावसामुळे थोडं. आणि पाणी दिलं की उन्हाळ्यात आपण बघा ना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय करतो, किती आपल्याला औषधं ते सोडायला दिसायला, तेव्हा वादी आपली किती खाली गळती. आता काहीच होत नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित हे होत आहे पण भाव कमी होतोय. नाही हरकत नाही. आता तुम्हाला शेवटला अनुभव आले. आता पुष्कळ अनुभव आले तुम्हाला, सगळं माहिती झालं आपल्याला ह्याचं. आणि खरं तर बोर आपण हे बियासाठी घेतला होता, कारण की शेंगांना जेव्हा आपल्याला बी धरायचंय ते चांगले हो. पण त्याचा उपयोग आपल्याला हे नवीन मालाला पण भरपूर झाला. आणि आता हे जेवढे फुटवे निघले त्याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून कळ्याचे झुमके निघतात. लगेच माल तयार होतो. कळ्याचे गुच्छे म्हणत असतो मी. तुमचा शब्द चांगला आहे, झुमके निघतात कळ्यांचे. अजून काय अडचण काय प्लॉट मध्ये? अडचण काय फक्त ही कळीच कळी तर आळी आहे ना, तीच कंट्रोल होत नाही मला. म्हणजे बरेच दिवस झाले त्याला हे करते, औषध पण बरेच हे केलेत, तेवढ्या पुरत होत आहे ते, पण परत वाढते असं होतंय. वातावरणामुळे कदाचित त्या गोष्टी असतील असं वाटतं. महिन्याच्या वर झाले, आभाळ येते सारखं, 7-8 दिवस थांबला की लगेच पाऊस येतोय असं पण होतंय. तुम्हाला मी थोडेसे जालिम उपाय सांगतो. जसं मागा म्हणलं तुम्हाला की फळ मक्षिकारी सापळे घरापाशी लावा. घर तुमचं लांब आहे इथून, है ना, घरापाशी मक्षिकारी सापळा. आणि थोडस अजून अंतरावर म्हणजे हळदी 1/2 एकर पुढं पलीकडं हे लावा. कोणतं सापळं म्हणलं आपण ते प्रकाश सापळा. प्रकाश सापळा लावा, तिथं खाली पातळ ठेवा. म्हणजे आणि होणार नाही. आणि याला आपण प्लॉट मधून बाहेर घेऊन जाऊयात, त्यांना तिकडे अट्रॅक्शन देऊयात त्यांना जरा. आणि आता आजूबाजूला दुसरं पण काही नाहीच आहे ना किड्याला, इथंच बसायला जागा आहे, दुसरीकडे पण नाही. शेवगा पौष्टिक आहे, त्यांना माहिती आहे, कीटकांना माहिती आहे, माणसाला माहिती आहे, कीटकांना माहिती आहे शेवगा पौष्टिक आहे. त्यामुळे ते कीटक येतात. त्याचा बघा ना, एवढी चांगली वस्तू खायला त्याचा आपल्याला किती फायदा आहे, पण ह्या गोष्टींकडे लक्ष नाही आहे. पावसात टेम्पोड राहिले त्याला काय होत. तुझ्या जोर कर शूट.
अजून काय अडचण येत आहे तुमच्या? नाही बाकीचं काय नाही, बाकी काहीच अडचणी नाही. बाकी आता आपण छटणी घेताना जाता कधी घ्यायची बघू, उशिरा किती उशीर. छटणीला आपण थोडं थांबूयात ना, इथे ब्रेक देऊयात. छटणीचा नवीन प्रकार आपण सांगितला, खटके सरांची इथं आपण होतो, खटके सरांची इथं आपण हा प्लॉट, त्यांचा जो प्लॉट होता तिथं आपण छटणीचा आपण एक नवीन प्रयोग सांगितलेला आहे. तो व्हिडिओ आता त्यांच्या व्हिडिओच्या अगोदर टाकलेला आहे तो. तर तिथं आपण नवीन छटणीचा प्रकार अल्टरनेट आपण छटणी करतोय, त्या टाईपची छटणी आपल्याला करायची आहे ना. तर तुम्हाला तुम्ही सांगितलं छटणी आता करायची नाही, कटिंग करायची नाही, पंजाब छटणी काहीच नाही करायची, हा माल पकडायचा, हा या मालाला चांगला रेट भेटणार आहे. आणि असा माल भरपूर आहे आपल्या, असा माल भरपूर आहे असं म्हणतात. व्हेरी गुड. काही काही झाडं तर असे पूर्ण म्हणजे काय केलं आपण, जिथे जेवढं जास्त पाणी पडतं तेवढा झाडांवर माल जास्त येतो. मी तुम्हाला जेव्हा सुरुवात झाली होती आपल्या व्हिडिओची तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला किती खर्च लागला आणि किती प्रॉफिट आलं. तुम्ही मला खर्च काही लिहिलेलं नाही, पण आठवत लोक असे ना अंदाज आकडा असेल ना तरी पण आहे ना, 25,000 खर्च झाला असेल ना. किती एकर आहे? 1.5 एकर मध्ये 25,000 अंदाजे खर्च झाला आणि प्रॉफिट किती झालाय? प्रॉफिट 2 लाखाच्या पुढे गेला असं. 2 लाखाच्या पुढे झालं आणि अजून आपल्याला बी विकायचंय. अजून बी विकायचंय. बी विकायचं तर आपण काही नाही, शेंगा विकलेलंच आहे. तरी पण लॉकडाऊन पडलेलं होतं बरोच, आणि बराच आपण बियासाठी माल पण ठेवलेला होता ना, बी पण विकायचंय म्हणून. तर 25,000 खर्चामध्ये त्यांनी मेहनत करून काबड कष्ट करून म्हणजे 25,000 खर्च म्हणजे दादा आपण हे सगळं घरीच मॅनेज करतोय. खुरपण्याला आपण बाहेरचा माणूस लावत नाही, शेंग तोडायला एक माणूस बाहेरचं नाही, हे सगळं घरची घरीच आहे. एक टन माल काढला तरी आपण घरीच काढतोय, ते पण 4 माणसं काढतो. मग ह्याला जर बाहेरचे माणसं लावले तर खर्च वाढतो ना. खरंय. आता हा खर्च फक्त आपण औषधावर आणि खतावरच केलेला, बस माणसांना अजिबात खर्च नाही. माणसांना खर्च करा, मग काही माणसावर खर्च करा ना, आमच्या माणसावर खर्च करा ना. जरा आम्हाला पार्टी पार्टी वगैरे द्या ना. 25,000 तुम्ही 2 लाख केलेत, पावणे 2 लाख रुपये नेट प्रॉफिट तुम्ही कमवले आणि तुम्ही मूलभूत खर्च केलाय फक्त, बाकीचा खर्च नाही केला. दादा तसं विचार केला, आम्ही जर बाहेर कुठं कामाला गेलो असतो किंवा बाहेरचे माणसं त्यांना पण गेलेच असते ना ते पैसे. आमचं हे म्हणायचं आमचं सगळं बिझनेसच हा चालू आहे, तर काय करणार नाही. खरं नोकरी हेच आणि कमाई तर ह्याच्यावरती आपण ज्या आपण मग मशीन निकट केलं त्याच्यामध्ये आम्हाला एक छोटासा रोटा भेटलेला, तर आपण ह्याच्यावरती तो रोटा हे करून मुळ्यांना काही त्रास नाही होणार सर? होईल होईल का? नाही पण नाही, तो तितक्या खाली जात नाही रोटा. पांढरे मुळे इथपर्यंत आलेले असतात. जे जेवढा खुरपण आहे माझ्या हातात ताई म्हणले तसं खुरपणीचा ताण वाचन आणि मुळे आहे बघा खुरपतानेच मुळे तुटते. आता हे बघा मित्रांनो, हे ताईनं उकडून दाखवलंय की या झाडाची मुळे इथपर्यंत आलेली आहे. हे बारीक 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 तंतुमय मुळ दिसत आहे की इथं हे बारीक बारीक तंतुमय मुळात वेगळ्याच आहेत, पण ही मोठी मुळी या ठिकाणी दिसते या झाडाची. आता ही बघा जवळपास माझी 2 वीत आहे, म्हणजे जवळपास 2 फुटापर्यंत मुळे आलेली आहे. ड्रीप बद्दल हे बघा, हे मुळी दिसत आहेत ना, ह्या मुळे आहेत ना, ह्या मुळे आपल्याला खास अन्नद्रव्य शोषण करणार आहे. त्यामुळे आपण नेहमी सांगतो की ड्रीपनं सुद्धा जे आहे ड्रीप सुद्धा खोडापासून लांब ठेवा, इकडं इथपर्यंत ठेवा खोडा, 2 पर्यंत ठेवा, कारण हे मुळे इथपर्यंत आलेले आहेत. खोडापाशी ड्रीप नाही ठेवायचं कधी. सालचा प्रॉब्लेम येत सर, हा जो जवळचे आहे ना, हा ही जवळ ठेवल्याने साल इथं खराब होती ना, इथं कुस्ती ना, ही साल कुस्ती ना, साल इथं पूर्ण साल खराब ओला राहतो, इथं कंटिन्युअस ओला राहतो. ड्रीप सुद्धा दूर ठेवा, दोन्ही साईडला ड्रीप लागले ताई तुम्ही चांगले केले, पण याला असं लांब ठेवा इथपर्यंत ठेवा. कारण तुम्ही दाखवलं नाही मूळ मुळी इथपर्यंत आलेली आहे, याची मुळे इथपर्यंत आलेली आहे ना, हा त्यामुळे हे इथपर्यंत इथपर्यंत ड्रीप घ्या, ड्रीप लांब घ्या जरा. हे बघा हितल जी आहे ना सालताई, आपण हे केलं ना तर हे सगळे मुळे असे इकडं असतात. हे बघा हे सगळं शेवगाचे मुळे आणि हा हे खुरप जर लावलं, हे गवत काढायला जरी खुरप लावलं तरी हे सगळं तुटतंय, तुटून जाणार. हा हे बघा असं होतंय म्हणजे. त्यामुळे ह्या मुळ्या पसरलेल्या असतात, बारीक तंतुमय मुळे आहेत ना, त्या मुळे पसरलेल्या आहेत आणि या मुलांना आपल्याला पाणी त्या ठिकाणी द्यायचंय. हे बघा हे इकडं जेवढं हे ना तिथपर्यंत मुळे आहेत हे अशा. त्यामुळे आपण सांगतो ड्रीप जे आहे ना लांब ठेवायला पाहिजे. या ठिकाणी जेव्हा आपण ट्रॅक्टर किंवा रोटावेटर म्हणले ना सर तुम्ही खटके सर, ते कमीत कमी 3-4 फुटाच्या मध्ये घ्या तिथून सेंटरला. हा लांब घ्या, लांब घ्या, लांब हे करतो ना, जवळ ना तुम्ही. माझ्या ते लक्षात आलं सर ते मागच्या वेळेस, पण मी वरून जे पाणी खाली जात होतं ना मग ते मी ड्रिपर काढले झाडाच्या पलीकडच्या साईडने टाकले. त्याच्यामुळे ते इकडे लावण्यासाठी तेव्हा तिकडे सुद्धा मुळे निघतात झाडाच्या, त्याच्यामुळे ह्याच्यावरती रोटावेटर ते मारून नाही चालत, खुरपूनच घेतलं तरी ते खूपच वरती येत. चला जरा प्लॉट पाहूया जरा आपण. जाऊ दे चालू.
मग सर आपले हिचे पण डाळिंबाचे पण इतक्यात वर असते डाळिंब झालं हे झालं असं पसरत असं खोल नाही त्याच्यामुळे ह्याच काय होत हे झाड उपटून पण पडायला जरा जास्त लवकर पडत काढून घे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात पडत नाहीत हे का नाही दादा फुलं नाही पडत नाही हा आणि पावसाळ्याच्या दिवसात थोडस जर हे झालं तर कसं खाली हे होत हे काय झालंय हे हवेमध्ये अजून तेवढी आर्द्रता नाही पावसाळ्याच्या वेळेस काय होते आर्द्रता जास्त असते हवेमध्ये आणि काय होते अवकाळी पाऊस आहे याच्यात असं फुलगड होणार आहे पण जशी पावसाळ्यात होती किंवा त्या वातावरणात होती तशी इथं नाही होत थंडीच्या काळात होती किती फुलं आले ते आता हे जे आहे ना हे खरं तुम्हाला हे मस्त बोनस देणार तुम्हाला हे जे सेटिंग आहे ना हे चांगला बोनस देणार 2 लाख झालेत ना हे 2 लाख प्लस बोनस देणार जून एंड पर्यंत येते ते जूनच्या एंड पर्यंत आले जेव्हा लोकांच्या शोधत येणार जेव्हा लोकांचे प्लॉट छाटणी झालेले असतील तेव्हा तुमचा माल निघत असणार हे सगळे जे फुल आले हे सगळं सेटिंग होणार आहे ना इथं शेंडा आणलाय की लगेच ह्याचे फुलाचे हे निघतंय तुऱ्या निघतंय ते 2 शेंडे आणले नाही तरी पण त्याला फुलाचं झालं सेटिंग झाली ते बघा वर आता नवीन त्याला झाडाला इतकी शेंग आली पहिली पण हे बघा वरच दाखवाय झुंबर केवढं झुंका त्याला कसल्या शेंगा लागल्यात मस्त आणि तेव्हा पण इतकं शेंग आलते की खाली पर झाड लोळत होते ते आता परत पण तेवढी जी शेंगा आलेली आहे आता ही जी फंटी आहे अशी आलेली आहे निघून जाणार नाही मोडत सर नाही मोडत 1 किलोचा माल येतो 1.25 किलोचा माल येतो प्रकार चालू असतो 1.25 किलो नाही मोडणार ते आमचं चिरंजी अशी 1 शेंग तोडली ना पुष्कळ माल आहे चांगला आहे आणि याच्यात प्लॉट मध्ये महत्वाचं काय की शेंगा बिया धरण्यासाठी शेंगा आहेत माल काढण्यासाठी शेंगा आहेत आणि नवीन तलवारचे आकार शेंगा आहेत सुत्रीचे आकार शेंगा आहेत तिन्ही स्टेजचा हा प्लॉट आहे आणि अप्रतिम या ठिकाणी मेहनत ताईंना घेतलेली आहे आणि आमच्या भाऊजींनी घेतलेली आहे अजय सरांनी फक्त अजय सर म्हणतायत की त्यांना हिशोब नका ठेवू काही राम भरोसे काम चालू देऊ आपलं दादा सांगितलं म्हणजे ठेवा लागणार हिशोब मागच्या वेळेस बोललो होतो अजय राव मी हे बघा छोटस झाड आहे याच्या शेंगा काढल्या का तोडल्या काही तुम्ही तोडल्या हे काय दिसत नाही तिथे तोडलेले शेंगा आहे तिथं हे तोडलेले देत आहे याला सुद्धा शेंगा पण किती याला लेट चालू झालंय ना नाही शेंग झाली चालू परत बाहेर परत त्याला वाटली त्याला सर्व्हिसिंग झालं याची सर्व्हिसिंग केलेली अजय सरांना भरपूर पाणी आणि पोटॅश मिळून सुरुवातीला झाली किती कंटिन्यू आता या वस्तू भरू शकतो आपण तिला अजून मोठी व्हायचं तिला लांब व्हायचं पाणी आणि पोटॅश द्यावं लागेल तिला औषधाचं शेड्यूल हे 8 दिवसालाच ठेवायचं 8 दिवसानंतर ठेवा 10 दिवस 8 ते 10 दिवस पाहिजे आणि नवीन जे फुटू आला तेवढा तेवढी शेंग चालूच आहे म्हणजे आज म्हणजे हे कडे बऱ्याच दिवस आता पाऊस बंद होईपर्यंत जर अशी भरपूर सेटिंग झाली तर जून जुलै पर्यंत माल चालू बिलकुल जून जुलै पर्यंत चालू द्या माल आणि पाऊस बघूया त्यावेळेस चांगला आहे म्हणतात पावसाने थोडा कमी जास्तपणा केला नाही आला पाऊस 15 दिवस अजून सेटिंग करून सोडायचं नाही 2 लाखाचे 6 लाख 8 लाख करूयात आपण हिशोब नाही ठेवायचा हिशोब नाही ठेवायचा आपल्याला शेतकऱ्यांना भेटून सांगता येत नाही ते हिशोब नाही ठेवायचा ठेवायचा अजून काय प्रश्न येत आहे आमचे मित्र आहेत जेवे सर हे आले होते आमच्यासोबत यांच्या प्लॉटला होतो खटके सरांच्या प्लॉटला ते सोबत आलेले आहेत ताई आहेत हे अजय सर आहेत हे खटके सर आहेत हा उदुंबर आहे हा आणि मी आहे आणि हा आमचा शोका प्लॉट आहे और हमारी पार्टी हो रही आहे चला ठीक आहे नमस्कार धन्यवाद.